नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रुग्णालय तर्फे इथे जे एनएचएमचे कर्मचारी अधिकारी व कर्मचारी जे आहेत ते सर्वांनी मागच्या एक महिन्यापासून जे एनएचएमचा संप चालू आहे महाराष्ट्रभर, त्या संपामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि उद्यापासून जे 28 तारखेपासून आम्ही सर्व जे काही स्टाफ नर्स आहेत, विविध प्रोग्रामचे जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत, जे काही अतांत्रिक कर्मचारी आहेत, पुन्हा लॅब टेक्निशियन आहेत, एक्सरे टेक्निशियन आहेत, ते सर्व आम्ही उद्यापासून बेमुदत संपावर जात आहोत। तसेच आयुष डिपार्टमेंटचे सर्व वैद्यकीय अधिकारी हे सुद्धा उद्यापासून बेमुदत संपावर जात आहोत, कारण आमच्या मागच्या एक महिन्यापासून महाराष्ट्रातून कुठलीही दखल घेत नाही। त्यामुळं आम्ही रुग्णसेवा देत असताना कुठलीही आमची दखल घेतल्यामुळे न घेतल्यामुळे आम्हाला हा पर्याय निवडावा लागलेला आहे। बाकी ग्रामीण रुग्णालय ग्रामीण संस्थेचे सर्व पदाधिकारी ऑलरेडी एक महिन्यापासून संपावर आहेत, पण आरोग्य खात्यामध्ये जिल्हा रुग्णालय म्हणा, वुमन्स हॉस्पिटल म्हणा किंवा ग्रामीण रुग्णालय हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने रुग्णसेवाला बाधा होऊ नये म्हणून आम्ही आजपर्यंत त्यांना संपात सामील नव्हतो, परंतु सरकार कुठल्याही मागण्या मान्य करत नसल्यामुळे आम्हाला त्यांच्या म्हणजे आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी संपामध्ये जाण्याच्या शिवाय आम्हाला पर्याय राहिला नसल्याने आम्ही सर्व कर्मचारी हे उद्यापासून संपावर जात आहोत।